पुरन स्थित ग्रुप ग्राम पंचायत जासई के हद में आने वाले रामजनपाड़ा गांव में एमएसएमई के गैर जिम्मेदाराना रवैये से नागरिकों में काफी आक्रोश फैला हुआ है। यहां के नागरिकों को एमएसएमई द्वारा कई बार समस्याओं का सामना करना पड़ रहा है। हालांकि ग्रामवासियों ने गांव में लगाए गए 30-35 साल पुराने बिजली के पोल बदलने की मांग की थी, मगर इन बातों को नजरअंदाज किया गया, जिसके चलते सोमवार को लगातार बारिश से पुराने दो बिजली के खंभे खेते में गिर पड़े। गनीमत यह रही कि इस हादसे में किसी की जान पर नहीं बनाई। गाँव मध्य ऋतु ने हजेरी लावलेलेच आहे आता देशामध्ये, आणि या ऋतूमुळे शेतकरी बांधव आमचे शेतामध्ये बरेचसे लोक काम करत होते, परंतु आज या वादळामुळे दोन पोल इलेक्ट्रिशियन पोल कोसळलेले आहेत। वारंवार यांना आम्ही लेटर देऊन सुद्धा या आमच्या रांजणपाडा गावाकडे कधीच लक्ष दिलेले नाही। हा अन्याय आमच्या गावाला खरोखरच एक निर्लज्ज वाटतं। आमच्या ग्रामस्थांना काही अन्याय आम्हाला सहन करायला लागतोय, आणि याचे कारणीभूत त्यांचे इलेक्ट्रिशियन कर्मचारी आहेत। आज निष्काळजीपणा चाललेला आहे, 8-10 दिवस लाईट नव्हती त्यावेळेला पण हा निष्काळजी हे कर्मचारी दिवसभर बसतात, उन्हाच्या वेळेला त्यांना काही कामाची ते परत नाही। उन्हामध्ये जर ते पोलांची कामं केली असते तर हे दोन पोल कोसळलेले नसते। एमएसईबीच्या गलथान कारभाराचा आज मोठा फटका आमच्या रांजणपाडा गावाला बसलेला आहे। ग्रुप ग्रामपंचायत जासईच्या हद्दीमध्ये येणारा आमचा रांजणपाडा गाव, आणि गेले वर्षभर आम्ही ग्रामस्थ हे जे एमएसईबीचा हा जो गलथान कारभार आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही बरेच वेळा त्यांच्या ऑफिसमध्ये अर्ज केले, विनंत्या केल्या की 30-35 वर्षापूर्वी हे जे पोल टाकलेले आहेत हे पोल आता एकदम निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत, तर ते तुम्ही लवकरात लवकर बदला, अन्यथा एक मोठी दुर्घटना होऊ शकते। आणि या अधिकाऱ्यांनी याकडं आजपर्यंत लक्ष दिलेलं नाही, आणि त्याचा मोठा फटका आज आमच्या गावाला बसलेला आहे। सुदैवानं आज जीवितहानी झालेली नाही, कारण हे जे दोन पोल पडलेले आहेत आपण बघताय की हे पोल बरोबर रोडवर पडलेले आहेत, आणि आमचे तिथं अशी मुलं असल्यामुळं आम्ही ताबडतोब एमएससीबीच्या आमच्या इथल्या जासईच्या ऑफिसमध्ये फोन केले। तिथले दोन त्यांचे कर्मचारी आले, त्यांनी ह्या वायरा काढून दुसऱ्या साईडला टाकल्या, आणि इथले जे शाखा अभियंता आहेत उरणचे त्यांना आम्ही कॉल केला की साहेब अशी अशी घटना झालेली आहे, तुम्ही ताबडतोब या। त्यांनी सांगितलं की मी 15 मिनिटांमध्ये येतोय। आज जवळजवळ 3 तास झाले, हे अद्यापपर्यंत इकडं ढुंकून बघायला सुद्धा आलेले नाहीत, आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांना आता जाब विचारणार आहोत की तुम्ही अशा दुर्घटनेकडे लक्ष देणार आहात की नाही देणार आहेत, कारण उद्या जर याच्यामध्ये कोणाचा जीव गेला असं त्याला जबाबदार कोण। हालांकि घटना की जानकारी मिलने के 2-3 घंटे बाद भी एमएसईबी द्वारा कोई अधिकारी घटनास्थल पर दाखिल नहीं हुआ था, जिसके कारण ग्रामवासियों में आक्रोश फैला हुआ था।